स्वागत है आप नेशनल स्टेट आपने आज इतनी सेलिब्रेट जो थॉट्स होते हैं तुम्हें मान लो पर आज ही स्पर्धा बनू ज्या प्रकारे प्रतिसाद मिळाला ह्या स्पर्धेला एक प्रेसिडेंट म्हणून तुमचं मनोगत काय आहे ते आमच्या मुलीस वर्षभर केला महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने हा गेम डिझाईन केला आणि त्याची संकल्पना ठेवल्यानंतर हा गेम जसं क्रिकेटमध्ये आय पी एल फास्ट असतं 2020 आलं तसं वेळाअभावी आणि ह्या सगळ्या स्पर्धा त्याच धर्तीवर डिझाईन करून हाच गेम डेव्हलप करायच्या दृष्टीने हा गेम डिझाईन केला आणि आता एकंदरीतच्या चेअरमॅनच्या सगळ्यांच्या बोलून असं वाटतं काही भारतभर या काही कंट्रीज खेळताना सगळीकडे हा गेम पसरवून कॅरम पसरवून तुझं तू खूप छान सांगितलं भरत सरांनाही आपण तोच प्रश्न विचारूया की ॲज अ चेअरमन महाराष्ट्र कॅरम असोसिएशन भरपूर तुम्ही प्लॅनिंग केलं होतं 500 प्लेयर्स कसे आणायचे कसे आणायचे ते सगळं झालं आता पुढचा प्रवास राहिलं सुरू तर कसं वाटतंय असा रिस्पॉन्स बघून आणि तुमचे 4 दिवस आपले जे फॉलोअर्स आहेत त्यांच्यासाठी काय काय ॲक्शन आहे हे ॲज अ चेअरमन सर आम्हाला सांगतो खरंच आपण म्हटल्याप्रमाणे खूप आनंद वाटतो 500 प्लेयर ही संख्या आमच्या आत्ता सध्या आहे म्हणून 500 आहे अदरवाईज ही संख्या 1500 पोचली असती ज्याला जर का आम्ही रिस्ट्रिक्ट नसतं केलं तर त्यामुळं सर्व बाजूने आणि सर्व राज्यातनं सर्व देशातनं खूप चांगला प्रतिसाद आमच्या मिळतो याचा अर्थच चॅलेंजर ट्रॉफी म्हणजे हे चॅलेंज जे आहे हे स्वीकारायला सगळेच खेळाडू उत्सुक आहेत आणि यानंतरच्या स्पर्धा जसं मगाशी आम्ही भाषणात सांगितलं की आता याच्या पुढच्या महिलांच्या देखील अशा पद्धतीच्या स्पर्धा घ्याव्यात अशी महिला वर्गांकडनं पण मागणी येते आहे तर भविष्यामध्ये महिलांकरता या स्पर्धा भरवणं आणि ह्या स्पर्धा ज्या आहेत चॅलेंजर ट्रॉफी हे दरवर्षी याच्यापेक्षा जास्ती उत्साहामध्ये भरवावी असा आमचा संकल्प खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा तुम्हाला दोघांना इथं हे होते प्रेसिडेंट आणि चेअरमन महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांनी सांगितलं की इतकं मोठं आणि सशक्त असं व्यासपीठ या खेळाडूंना मिळालं आहे आणि आता मागणी जी आहे रिस्पॉन्स जो आहे डिमांड जो आहे तो आणखीन वाढला आहे म्हणून खेळाडूही वाढणार आहे आणि महिलांसाठी देखील या चॅलेंजर्स ट्रॉफीचं आयोजन केलं जाईल खूप खूप धन्यवाद सर आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू